आता घरोघरी लोणचे तिखट मसाले बनविण्याची लगबग सुरू झाली. अशातच दर वाढल्याने मिरची खरेदी करताना झोंबू लागली आहे. किरकोळ बाजारात सर्वाधिक 430 रुपये किलो दर पाटणा मिरचीस आहे. रंग चव व डौलदार आकाराची ही मिरची चांगलीच कडाडली आहे. रेशीमपट्टा 330, भिवापुरी 220 तर सिवन 250 रुपये प्रति किलो दर आहे. अवकाळी पावसाने मिरची पीक मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचा हा परिणाम आहे. परतवाडा, घाटंजी, भिवापूर, अर्जुनी मोरगाव, चिखलदरा हे मिरचीचे आगार समजले जातात. परंतु उत्पादन कमी व मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने गणित बिघडले. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातून राज्यात मिरची येत असून व्यावसायिकांना लोणचे व मसालेसाठी वाढलेली लाल मिरची मोठ्या प्रमाणावर लागते. मागील 3 वर्षांपासून या मिरचीचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे ओली लाल मिरच्या विकत घेऊन त्या वाढविणे व तिखट करण्याचा मार्ग अनेकांनी स्वीकारला आहे. परंतु मागणी वाढत असल्याने अधिक दरातही घ्यावी लागत असल्याचे वास्तव आहे.